नमस्कार मित्रांनो, मी कश्मीर महाजनी आणि आज मी तुमच्यासोबत माझी आवडती पाच पावसाशी रिलेटेड अशी गाणी शेअर करणार आहे जी मला पर्सनली आवडतात आणि त्यामागे का आवडतात ह्याबद्दल पण थोडीफार माहिती मी देणार आहे. सो पहिलं गाणं इटर्नली लहानपणापासून ते आत्तापर्यंत मी बघत आलो आहे आणि मी स्वतः पर्सनली ब्लॅक अँड व्हाईट फिल्म्सचा खूप मोठा फॅन असल्यामुळे माझं पहिलं जे डोळ्यासमोर गाणं येतं किंवा पावसाशी रिलेटेड कानात जे गाणं वाचतं ते म्हणजे प्यार हुआ इकरार हुआ, राज कपूर साहेब आणि नरगिस मॅडमचं. सो त्याचं जे पिक्चरायझेशन आहे आणि तो अख्खा ब्लॅक अँड व्हाईट एराचा तो फील आहे आणि ज्या रीतीने त्यांनी ते मांडलं आहे आणि पावसाशी रोमॅन्स हे जे काय त्यांनी त्या काळात जोडून ठेवलं की पाऊस म्हणजे रोमॅन्स हे हा एक शिक्का जो राज कपूर साहेबांनी त्या काळात मारला आणि त्यानंतर मग रोमॅन्टिक कुठली सिच्युएशन क्रिएट करायची असेल तर पाऊस नेहमी आणतात आपले फिल्मची लोकं, इंडियन फिल्म मधली लोकं, भले हिंदी फिल्म असो, मराठी फिल्म असो, कुठलीही असो. सो त्याचं मला तो एक मला लँडमार्क वाटतो, प्यार हुआ इकरार हुआ. सो दॅट इज माय ऑल टाईम फेवरेट मॉन्सून सॉन्ग. त्या व्यतिरिक्त त्याच्या आता पुढे आपण एक एक टप्पा पुढे जाऊया. तर त्यानंतर 70s 80s काळातलं जो स्क्रीन आयकॉन आणि अजूनही जे लेजेंडरी स्टेटसला गेलेत अमिताभ बच्चन साहेब, त्यांचं आज रपट जाय तो हमे ना भुलैयो हे गाणं माझं फेवरेट सेकंड असेल, ज्यात स्मिता पाटील मॅम अपार्ट फ्रॉम बिईंग अ ब्रिलियंट ॲक्टर त्या गाण्यामध्ये त्या ज्या हॉट दिसल्या आहेत आणि जे अट्रॅक्टिव्ह वाटल्या आहेत की आजच्या पिढीला आम्हालासुद्धा ती जी त्यांची जी रॉ ब्युटी त्यामध्ये कॅप्चर केली आहे खूप एलिगंटली ॲट द सेम टाईम, ती एक अविस्मरणीय अशी एक मेमरी आहे माझ्याकरता. सो दुसरं गाणं माझं असेल आज रपट जाय. त्यानंतर आता पुढच्या काळात आपण जाऊ जे माझे ग्रोईंग इयर्स होते, म्हणजे 90s हा माझा शाळेतला काळ आहे आणि आजकाल बरेच लोक माझ्यावरती हसतात, मला 90s काही गाणी खूप आवडतात, म्हणजे ती टनटनाटन टनटनटारा असो किंवा राजा बाबूची गाणी असो, गोविंदाची साजन चले ससुरालची गाणी असो, आखी ओसे गोली मारे असो, पण काय ना की तो काळ माझा शाळेतला काळ होता आणि त्या काळात ही गाणी मला खूप सतत त्या कॅसेटवरती ऐकण्याची सवय होती. सो मला ही गाणी अगदी मनात अशी ठसून राहिलेली ही गाणी आहेत आणि त्यातलं पावसाचं माझं फेवरेट गाणं म्हणजे टिप टिप बरसा पाणी, जे अखंड महाराष्ट्रातल्या सगळ्या तरुणांचं फेवरेट असायला काहीच हरकत नाही आहे. दोन गोष्टी, त्या गाण्याचं पिक्चरायझेशन पाहिल्यापासून माझ्याकरता सगळ्यात सुंदर बाई ही पावसात भिजणारी शिफॉनची येल्लो साडी घातलेली बाई ही एक इमेज क्रिएट झाली होती एक सौंदर्याची रवीना टेंडनला त्या गाण्यामध्ये पाहून, आणि मला व्हाईट शर्ट्स घालायला खूप आवडायला लागलं कारण अक्षय कुमारनी त्यात तो घातला आहे आणि तो तिच्याबरोबर रोमॅन्स करतोय. सो तेव्हापासून व्हाईट शर्ट घालायचं मला एक असं ते माझं एक फॅशन स्टेटमेंटसारखं झालं, अजूनही मी व्हाईट शर्ट्स घातले की मला असं स्वतःलाच वाटतं की आपण खूप हँडसम दिसतोय काही कारण नसताना. तर ती जी इमेज एक क्रिएट झाली होती टिप टिप बरसा पाणीनी ती अजूनही अशी मनात फिट आहे आणि या ते माझं 90s फेवरेट मॉन्सून सॉन्ग आहे. त्या व्यतिरिक्त अजून एक टिप 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 बारिश सुरू हो गई हे छत्री घेऊन आमिर खान पावसात हिरोईनच्या खिडकीसमोर नाचतोय रस्त्यावरती हे दृश्य सतत माझ्या डोळ्यासमोर येतं कधीही पाऊस पडायला लागल्यावर. सो ते अजून एक फेवरेट गाणं 90s माझं असेल. आणि आत्ताच्या काळातलं माझं खरंच मनापासून फेवरेट म्हणजे अधीर मन झाले. पूजा सावंतनी त्यात परफॉर्म केलेलं आहे आणि ह्याच्या मागचा एक किस्सा आहे छोटासा, खूप पर्सनल किस्सा आहे की माझी सासू जी आहेत, माझ्या ज्या सासूबाई आहेत त्यांना जनरली मी सांगितलं होतं की पूजा आणि मी एक फिल्म एकत्र करणार आहोत आणि ती झाली होती आमची साईन वगैरे, पण त्याचं शूटिंग अजूनही झालेलं नाही आहे हे त्यांना माहीत नाही. आणि अचानक त्यांनी अधिरमन झाले हे गाणं पावसातलं पाहिलं आणि हिरो वगैरेची पाठ आहे किंवा वाईड शॉट मिळतो कोण आहे त्यांना माहीत नाही, त्यामुळे डायरेक्ट त्यांनी मला फोन लावून आम्ही पाहिलं हां तुमचं गाणं, ती पूजा तुमच्या मागे मागे धावती आहे आणि नाचती आहे सुंदर मुलगी, आम्हाला खूप आवडलं आणि तुम्ही त्या धोतरात वगैरे खूप छान दिसत आहे असं त्या सडनली बोलायला लागल्या. आणि मी फोनवरती विचार करतो पूजा कधी माझ्या भोवती अवती धावती आहे आणि नाचती आहे आणि मी कधी धोतर घालून असा शेतात फिरतो आहे, यु नो. आणि
ते त्यांनाही सांगता येईना मानू आम्ही आपलं हो 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 ठीक आहे ओके ओके थँक्यू करून ठेवलं. आणि त्यानंतर टी व्हीवरती ते गाणं पुन्हा एकदा समोर लागलं. मला ते खूप आवडतंच आणि ते बघत होतो तेव्हा मला असं आलं की अरे च्या यांना बहुतेक वाटतं की ही पूजा आणि मी एकत्र केलेली फिल्म आहे आणि तो मुलगा मी. आणि त्यांनी नीट बघता न बघताच ठरवलं की त्या गाण्यामध्ये मी सुद्धा आहे. सो ती एक पर्सनल अशी आठवण त्या गाण्याची. बट आत्ताच्या काळातलं माझं सगळ्यात फेवरेट पावसाशी रिलेटेड अधिरमन झाले हे गाणं असेल.